साताऱ्यातील शिरवळ एमआयडीसीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असल्याचा आरोप होतोय. नोकरीच्या मागणीसाठी या ठिकाणी अर्धनग्न मोर्चाही काढण्यात आला. सातारा जिल्ह्यातील शिरवळ एमआयडीसी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. या ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी तरुणांनी अर्धनग्न मोर्चाही काढला. सातारा जिल्ह्यातील शिरवळ एमआयडीसी मध्ये स्थानिक युवकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप करत या ठिकाणच्या स्थानिक युवकांनी शिरवळ ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी अर्धनग्न मोर्चा काढला. आजचा या मोर्चाचा दुसरा दिवस आहे. शिरवळ एमआयडीसी परिसरात शेकडो कंपन्या उभ्या असून या कंपन्यांना स्थानिकांच्या जमिनी आतापर्यंत देण्यात आल्यात. मात्र संबंधित कंपन्यांकडून स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यामुळे खंडाळा तालुक्यातील काही युवकांनी शिरवळ पासून अर्धनग्न मोर्चा काढला असल्याचं दिसतंय. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.